समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली, विचारधारेतून अनेक वाद जन्माला आले. मात्र आजकाल ठराविक विचारधारेला पोषक अशा साहित्य निर्मितीवर भर दिला जातोय आणि ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहायला हवं, राज्यकर्ते असा प्रोपोगंडा थेट करीत नाहीत असं देखील शरद पवार म्हणाले. खरं तर असंख्य महिलांनी साहित्यात ठसा उमटवला आहे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला असावी असं देखील पवार म्हणाले. ते उदगीरमधील साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्माला आले, जसं गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, अनेक गोष्टी असं सांगायची. पण आजकाल ठराविक विचारधारेला पोषक अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीवर काही घटक भर देतात. लोकसाहित्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.